नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम जंजाळ. सुरुवातीला ऐकणे जर आजच्या ठळक बातम्यांवर. सिल्लोड शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवार रोजी करण्यात आला शुभारंभ. मातंग समाज तसेच इतर उपेक्षित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा बसावा या मागणीसाठी सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने बुधवार रोजी काढण्यात आला होता जन आक्रोश मोर्चा. सिल्लोड येथे साईराज अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयाचं उद्घाटन बुधवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बबनराव सोनोणे यांच्या प्रयत्नामुळे शाळेचा झाला काया पालट. शाळेकडे विद्यार्थी आणि पालकांचा वाढला ओढा. आणि सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे उभारण्यात आलेल्या 33 KV वीज उपकेंद्राचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच या उपकेंद्राअंतर्गत अखंडित व सुरळीत वीज पुरवठा होणार सुरू. सिल्लोड शहरामध्ये ठिकठिकाणी नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवार रोजी करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचं मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी नॅशनल मराठी हायस्कूल जयभवणी नगर येथील शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करताना व्यक्त केलं. सिल्लोड शहरातील नॅशनल मराठी माध्यमिक विद्यालय परिसरामध्ये नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस खूपच कमी होत आहे, त्यामुळे दुष्काळी स्थिती तीव्र आहे. परिणामी दुष्काळी स्थितीने बळीराजा खूपच हालाकीचं जीवन जगतोय. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि जागतिक तापमान वाढीवर उपाय हा केवळ मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत वृक्ष संवर्धन करणे हाच असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नगर परिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे, माजी पंचायत समिती सभापती विजय दौड, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, संजय मुरकुटे, कुणाल सहारे, अमित आरके, लक्ष्मण कल्याणकर, मनोहर आरके, सकाराम आहिरे, चंदू बोर्डे, अनवर पठाण, संतोष लहाने, सुधाकर पाथरीकर, अब्दुल बासित, रवी आरके, राजू साठे आदींसह कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन. मातंग समाज तसेच इतर उपेक्षित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा बसावा या मागणीसाठी सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर बुधवार रोजी अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीनं जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. देशासह राज्यात मातंग समाजासह इतरही उपेक्षित समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा या मागणीसाठी सिल्लोड येथे अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीनं तहसील कार्यालयावर बुधवार रोजी जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सरकार विरोधी घोषणा देत या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. चौकापासून निघालेला हा मोर्चा मुख्य मार्गाने तहसील कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी महिला प्रतिनिधी म्हणून अलका साठे तर फाउंडेशनचे राजू साठे, सकाराम आहिरे आणि अशोक कांबळे यांनी उपस्थित मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं. पाहूया ते काय म्हणाले. होत नाही, आपल्यातली भाऊबंदी काढत नाही तोपर्यंत आपल्यावर हे असे अन्याय होतच राहतील. कारण आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आम्ही नौतीच्या कार्यक्रमाला गेलो. आतापर्यंत समजा माणसं आपल्याला म्हणत होती नाही त्याच्या कार्यक्रमात आपल्याला जायचं नाही, पण आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलं. मी महिलांमध्ये बसलेली होते. काय म्हणते ही बाई, तुम्ही घरी वा, तो आपल्या मोठ्याच्या कार्यक्रमात नव्हता. जोपर्यंत आपल्यावाले हे जे बोललंय तोपर्यंत आपल्यावर अन्याय थांबणार नाही. ही आपली भाऊबंदी आपण बाहेर काढा तर एका झटक्यात सगळेला आपण 9 दिवसचा शाळेची लेकर त्यांनी अन्यायाविरुद्ध त्यावेळेस लढलेले. त्या मातंग समाजावर वर्षानुवर्षी हल्ले चालतात, वर्षानुवर्षी मोर्चे काढतात. आम्ही आता 20-30 वर्ष झालो मोर्चे काढतो, पण आता एकजूट झाले आपल्या मोर्चे काढण्याची आपल्याला हे पुरणार नाही. कारण की हर गावामध्ये आपले 5 घर 10 घर, पण 5-10 घर गावात भाऊ नाही. माझं बोलण्याचा राग येत असं, गावात भाऊ नाही, कोणी नाही, सगळे एकजूट भाईबंदी सोडून एकजूट आले तर एक मुठ्ठी बनती. आमची मुठ्ठी समोरच्यावर पडली तर तो राग ठार झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपल्याला एक मुठ्ठी बनवायची आहे. समाजाची एक मुठ झाली पाहिजे.
भुकट्या जमाती जातीचे मराठवाडा अध्यक्ष आमचे मित्र काल परवाच कालच मला भेटले आणि सांगितलं की साहेब धुळे जिल्ह्यामध्ये काही हरामखोरानं एक भीक मागणारे पोट भरण्यासाठी त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्यांना सांगितलं की बाबा साहेब आमच्याही मातम समाजावर मराठवाड्यामध्ये ज्या ज्या टायमामध्ये ही सरकार आली आणि या सरकारच्या एक आश्वासन दिलं होतं की आजच्या दिन आएंगे पर मला वाटतं आजचे दिन आले नाही साहेब ते दिन आले असून आजचे ते त्यांना आले आणि एक मातंग समाजाच्या खेड्याद्वाड्यात वस्त्यात तालुक्यात जिल्ह्यात काही एक असा एखादा गरीब कुटुंब असेल तर आजही तो भयानक घरामध्ये बसलेला आहे आणि तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की आपण जर थोडा थोडा जर पैसा जर वाटला असता तर इथं लाखोंच्या संख्येने मातंग समाज आज जमा झाला असता पण या ठिकाणी आम्ही 1.5 दिवसाचं निवेदन केलं आणि 1.5 दिवसाच्या निवेदन म्हणून तुम्ही एवढा आलात तुमच्या मी फार आभारी आहो. मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो बहुजन आता है बहुजन जाता है बहुजन खाता है बहुजन पीता है पण समय अगर आए तो एक दिन तुमको बदलने शिवा रहता नहीं है बदलने शिव रहता नहीं है. म्हणून सांगतो तुम्हाला सांगतो मित्रांनो आता तुम्हाला कुठलीच परवा करायची नाही जशाच तसं उत्तर तुम्हाला जागेवर देणं पडणार. जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर निघणार नाही माझ्या मावळ्यांना सांगणार शेतात तुम्ही जात असताना तुमच्या हातातला इळा मजबूत दांडी केलेली पाहिजे. दरम्यान तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी मोर्चेकरांचं निवेदन स्वीकारलं. यामध्ये जामनेर तालुक्यातील वाकडी तसेच भीमा कोरेगाव आणि रुद्रवाडी येथील घटनांना कारणीभूत आरोपींना तात्काळ शिक्षा द्यावी व समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांना आळा बसवावा आदींसह इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चामध्ये प्रकाश गायकवाड, सुभाष पाचुंदे, विनायक वाघुले, राजू भालेराव, कैलास पाजणे, राजू निकाळजे, शिवदास दनके, अलकाबाई साठे, मंगलाबाई आहिरे, मीराबाई गायकवाड, संगीताबाई गायकवाड, बाबूराव आहिरे, साहेबराव सोनवणे, रवी महाले, विष्णू सोनवणे, शंकर पारधे, सुनील शिंदे, दादाराव साठे, विठ्ठल कांबळे, भिकन कांबळे, रतन अंभोरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन सिल्लोड. सिल्लोड येथे साईराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयाचं उद्घाटन बुधवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. मराठवाड्यात वेगानं प्रगतशील होणारं शहर म्हणजे सिल्लोड शहर. या शहरात उद्योग व्यवसाय व्यापार मोठ्या प्रमाणावर उभारला जात असताना सिल्लोड शहराच्या आर्थिक क्षेत्रातही प्रचंड प्रगती साधली जात असून मोठ्या व्यापारपेठेच्या पार्श्वभूमीवर विविध बँका पतसंस्था स्थापन झाल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून शहरात विविध सामाजिक उपक्रमातून एक वेगळा ठसा उमटवणारे साईराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कमलेश कटारिया यांनीही साईराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली असून या संस्थेचं उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, ज्येष्ठ नागरिक माधवसेठ कटारिया यांच्या हस्ते बुधवार रोजी करण्यात आलं. यावेळी सहाय्यक निबंधक श्री मातेरे, गंगाराम मिटकरी, गोविंदराम कटारिया, सरिताताई कटारिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कमलेश कटारिया, श्री मातेरे आणि नामदेवराव चापे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया. व्यवसाय जवळपास गेल्या 1.5 वर्षात 3 राऊंड चालू आहेत. 12 कोटी रुपयाची वरती अर्थवर्धनचा व्यवसाय गेल्या 1.5 कोटी रुपये 1.5 वर्षात. 1.5 वर्षात 12 कोटी सहजासहजी संस्थांना शक्य होत नाही पण प्रायव्हेट सेक्टर असून सुद्धा लोकांनी विश्वास टाकला. सिल्लोडच्या खातेदारांनी, सिल्लोडच्या व्यापारी बंधूंनी जो विश्वास टाकला त्यामुळे अर्थवर्धन आहे. याच्याच पुढचं पाऊल म्हणून अर्थवर्धन मध्ये लिमिटेशन येतात पण पतसंस्था असावी लिमिटेशन येऊ नये आणि भविष्यात चांगल्या उद्योजकांना संधी उपलब्ध करून देता येईल म्हणून आम्ही आमच्या सगळ्या डायरेक्टरनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि साईराज अर्बनचं हे जे स्वरूप आहे आपल्या समोर आलंय. आपल्या सगळ्यांपर्यंत ब्रोशर पोहोचलेलं असेल. सिल्लोडची पहिली अशी पतसंस्था अन्ना जी CBS आहे म्हणजे कोर बँकिंग सिस्टम जे असतं कोर बँकिंग सिस्टम सगळ्या नॅशनलाइज बँकांनाच आहे. CBS सिस्टम असणारी पहिली पतसंस्था जी पूर्णपणे ऑनलाईन आहे. पहिली पतसंस्था आहे जी प्रत्येक कस्टमरला स्वतःच्या मोबाईलमध्ये ऍप देईल. त्या ऍपमधून तुम्ही RTGS, NEFT, IMPS ज्या काही सुविधा आहेत
आज घडीला बँकेतल्या तर सगळं करू शकणार. नॉर्मली काय असतं, ऑनलाईन जावं लागतं, गुगलवर जाऊन बँकेची साईटवर जाऊन काम करावं लागतं. ऍप खूप कमी बँकांकडे आहेत आणि त्यातल्या पतसंस्था असलेली सिल्लोड तालुक्यातली ही पहिलीच पतसंस्था आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आमच्या डायरेक्टर बॉडीच्या पुढच्या विजनचा एकदा टाळा वाजवून सत्कार करा. मी रजिस्ट्रार आहे, त्याची नोंदणी होऊन झाली, आज त्याचं रितसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. सायरा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन कटेरिया साहेब यांनी सुरुवात, म्हणजे एक पतसंस्था रजिस्ट्रेशन करत असताना इतक्या अडचणी येतात किंवा पतसंस्थेची सध्याची जी परिस्थिती आहे खूप बिकट आहे, कारण सहकार चालवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. सहकारामध्ये प्रत्येक जण वैयक्तिक म्हणजे खाजगी क्षेत्राकडे वळत असताना आपण पुन्हा सहकार क्षेत्राकडे वळतोय, आणि हे करत असताना आपले व्यवहार पहिले सुरुवातीला किती अचूक आणि चोख असले पाहिजे, त्याचं कामकाज कसं चांगलं असलं पाहिजे किंवा त्याची सुरुवात किती मजबूत असली पाहिजे हे आपल्या उद्घाटनावरून कळतं. कारण उद्घाटन जर किती मोठा गाजावाजा केला की पहिले येतं संस्थेचा तोटा 1 लाख, कारण तो खूप खर्च होतो ना, आणि तो खर्च जर आपण पतसंस्था आहे, पतसंस्था असो, आपल्याला जर कधी नुसता गाजावाजा जर करायचा आहे आणि फक्त खर्चच करायचा असेल तर पतसंस्था उघडून काही फायदा नाही. आपल्याला जर आर्थिक संस्था जर एकदम स्ट्रॉंग करायची असेल तर पहिले सगळ्यात महत्त्वाचं त्याचं पहिले सुरुवातीचं एकदम चांगलं नियोजन, नंतर त्याच्याला खर्चावर निर्बंध, खर्च वाटपावर निर्बंध, ठेवी असेल तर कारण ह्या ठेवी आपल्याला काही शासन अनुदान देत नाही. पतसंस्थेने कमवला तर केवळ विश्वासावरच आपण करोडो रुपयांचे व्यवहार करू शकतो, कारण विश्वासातूनही चालेल. विश्वास एवढ्या करता की आपण जर साधारणपणे 10 कोटी रुपयाची आता उद्याला ठेव जमा झाली आणि 15 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं किंवा 8 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं, विश्वास जर नसेल तर सगळेच रोज एकाच वेळेला जर विड्रॉल करण्याकरता आले तर मात्र सगळ्यांना पैसा देता येणार नाही. म्हणून विश्वास त्याच्याकरता पाहिजे की माझा पैसा जर सायराजमध्ये असेल तर तो अत्यंत सुरक्षित आहे असं डिपॉझिटरला वाटलं पाहिजे. बँकेमध्ये डिपॉझिट ठेवत असताना आपल्याकडे 40 वर तरी किमान बँक आणि पतसंस्था असतील शहरामध्ये, एवढ्यांच्या मधून आपल्याकडे जर पैसा यायचा असेल त्याच्याकरता काय करावं लागतं, त्याच्याकरता कमर्शियल ऑफ द सर्व्हिसेस ऑफ द कमर्शियल बँक टू द कस्टमर्स नावाचा एक प्रकार आहे, त्याचा अभ्यास करायचा असतो की आपण कशा प्रकारचे सेवा डिपॉझिटरला देणार आहोत त्याच्यावर डिपॉझिट आपल्याकडे आकर्षित होत असते. पूर्वीच्या काळी 10:30 बँक सुरू व्हायची, 2:30 बँकेचे शटर बंद व्हायचे, आता स्पर्धा झालेल्या आहे, बँका संध्याकाळपर्यंत चालतात आणि शहरामध्ये बँका रात्रीच्याही चालतात, कारण जेवढ्या तुम्ही सोयीसवलती डिपॉझिटरला द्याल तेवढे डिपॉझिट आपल्याकडे जास्त जास्त आकर्षित होते. असं काही तयार की तुमचं 4:30 वेळ आहे, 4:30 बँकेचे व्यवहार संपले आणि मॅनेजर शटर डाऊन करून बाहेर पडतो, तितक्या धावपळ एखादा माणूस पिशवी घेऊन आला पैसे देण्याकरता, तर त्याच्याकरता तुम्ही नियम बाजूला ठेवून परत शटर उघडलं पाहिजे आणि त्यांचा पैसा घेतला पाहिजे. एवढ्या सर्व्हिसेस जर दिल्या तर लोक घरच्याप्रमाणे आपल्या बँकेवर निश्चितपणे विश्वास ठेवतील. अशा प्रकारे जर विश्वास ठेवला योग्य, मलाही कर्ज लागत असेल तर मला माझा चेहरा पाहून बँकेने कर्ज देऊ नये, त्याच्याजवळ असलेले कागदपत्र पाहूनच बँकेने कर्ज द्यावं, कारण कोणत्याही माणसाला कर्ज मिळत नाही, त्याच्या प्रॉपर्टीवर कर्ज दिलं जातं आणि प्रॉपर्टी देखील अशा प्रकारची असावी की आपला DSK होणार नाही. कारण वर्तमानपत्रामध्ये वाचतं की DSKच्या प्रकरणामध्ये रवींद्र मराठे गेला विचारा बँकेचा जनरल मॅनेजर महाराष्ट्र बँकेचा, का काहीतरी मिसमॅनेजमेंट आहे. या कार्यक्रमाला श्रीरंग साळवे, सुनील मिरकर, बणिका पठाण, विष्णू काटकर, व्हाईस चेअरमन रमेश रोहरा, डॉक्टर सचिन पंडित, दिलीप कटारिया, शिवप्रसाद झवर, ज्ञानेश्वर मुळे, गोपालदास रोहरा, कन्हैयालाल कटारिया, नितीन नारखेडे, प्रकाश दुधानी, दीपा चिनके, ॲडव्होकेट विजय मंडलेचा, रिद्धी कटारिया आदींसह साईराज अर्बन सोसायटीचे संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल अलीकडच्या काळात कमी झाला असला तरी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करणाऱ्या मुख्याध्यापक बबनराव सोनवणे यांच्या प्रयत्नामुळे या शाळेकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढला असल्याचं चित्र आहे. पाहूया वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव यांचा विशेष वृत्तांत. अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचाही कल घटत चालला आहे, त्यामुळे यावर्षीही औरंगाबाद जिल्हाभरामध्ये प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शाळेची पटसंख्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी पालकांची मनधरणी केली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जिल्हा परिषद शाळा मात्र या प्रकाराला अपवाद ठरली आहे. नुकत्याच मानांकन मिळवलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्याच दिवशी आपल्या पाल्यांचा प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती. पापुद्रे निघालेल्या भिंती,
कोपऱ्यांना गेलेले तडे, छताला लागलेली जळमटे यापेक्षा वेगळी जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांकडे कल वाढू लागलाय. त्याला आला घालण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका अवलिया मुख्याध्यापक बबनराव सोनवणे व शालेय समितीचे अध्यक्ष भगवान राऊत यांनी अफलातून शक्कल लढवली. उन्हाळी सुट्या स्वतः हातात ब्रश आणि कुंचला घेऊन एक दोन नव्हे तर तब्बल 13 वर्ग खोल्यांना बोलके करण्याचं काम या जोडगोळीने केलंय. शाळेच्या पहिल्या दिवशी रंगीबेरंगी भिंती विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज केल्या होत्या. सर्व विद्यार्थी आपल्या शाळेत यावेत यासाठी शाळेचं शैक्षणिक वातावरण सुदृढ असायला पाहिजे. आलेला पाल्य शाळेच्या परिसरात रमून जायला हवा. शैक्षणिक वातावरण मनोरंजक असायला हवं यासाठी सोनवणे यांनी काळवंडलेल्या भिंतींना बोलके करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळी सुट्ट्या लागल्यानंतर दैनंदिन कामाबरोबरच शाळेचे रंगकाम करण्यासाठी या मुख्याध्यापकांनी स्वतः मजुराचं काम केलं. रंगकाम करण्यासाठी 8000 रुपयाची मजुरी अपेक्षित होती. हा खर्च वाचवण्यासाठी सोनवणे यांनी गावातील विद्यार्थी पालक यांचं सहकार्य घेतलं आणि 10 दिवसात शाळेचं रूपच पालटून टाकलं. शाळा सुरू होण्यापूर्वीच गावातील विद्यार्थी रंगीबेरंगी भिंती पाहून शाळेच्या आवारात रमू लागले. सोनवणे हे गतवर्षी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झाले. त्यापूर्वी शाळेला केव्हा रंग देण्यात आला हे त्यांनाही माहीत नाही. मात्र वर्गखोल्यांची अवस्था आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम पाहून त्यांनी ही शक्कल लढवली आणि स्वतः रंगकाम करून भिंतीवर उजळणी, पाढे, लेखक आणि त्यांची पुस्तकं, संत महात्मा यांची जन्मस्थळं आणि जन्मसालं, त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी आदी विविध राष्ट्रीय प्रतीके आकर्षक रंगसंगती वापरून त्यांनी रेखाटली आहेत. येथेच न थांबता जळकी, खोपटा, आमसरी, वाघेरा या गावातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना लाल परी बसची वाट न बघता स्वखर्चातून स्वतंत्र 2 स्कूल बस उपलब्ध करून दिल्यात. दोन्ही बसेस वर्षभर विद्यार्थ्यांना विनामूल्य सेवा देणार असल्यानं बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर शाळेत शिक्षकांसोबत सर्व विद्यार्थ्यांना आरोचं शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आलंय. या सोयीसुविधा आम्ही शाळेत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थी संख्येवरही नक्कीच अनुकूल परिणाम होईल अशी आशा सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. वृत्तदर्शनने या अवलिया मुख्याध्यापकाची घेतलेली ही प्रतिक्रिया पाहूया. पंचकृत शेतीत सर्व गावकरी त्याचप्रमाणे विद्यार्थी यांच्याकडे बघून मला असं वाटतं की यावर्षी शाळेला समस्त गावकरी मंडळी शिवना, त्याचप्रमाणे या गावचे जीप सदस्य गजानन राऊत, बस सदस्य सलीमभाई, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच संतोष जगताप, त्याचप्रमाणे आमचे लाडके सरपंच अरुणभाऊ काळे आणि समस्त ज्या पंचकृत विद्यार्थी येतात असे ग्रामपंचायत आमसरी, वाघेरा, नाटवी, कुट्टा, नवा, जुना, भोरखेडा, जळकी बाजार, त्याचप्रमाणे मादणी या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळं या शाळेला यावर्षी सर्वश्रेष्ठ असा ISO नामांकन हे मिळालं आणि त्या नामांकनामुळं या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या ही खूप प्रमाणात वाढली. एकूणच सोनवणे यांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे या शाळेचं रूपच पालटलंय आणि विद्यार्थी रमू लागलेत. सगळ्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये असे उपक्रम राबवले गेले तर नक्कीच पालक आणि विद्यार्थ्यांचा कल हा नेहमी जिल्हा परिषदेच्या शाळेकडेच राहील यात शंका नाही. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. सिल्लोड येथील तालुका वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिवाणी न्यायालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. सिल्लोड येथील तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिवाणी न्यायालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी न्यायमूर्ती PV मेंढे, न्यायमूर्ती PL पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोर्टाच्या आवारामध्ये सुमारे 51 वृक्षाचं रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट उस्मान शेख, ॲडव्होकेट संदीप ढाकरे, SS दौड, किरण नाईक, सचिन ढाकरे, विजय मंडलेचा, संतोष बोराडे, रवींद्र ताठे, सुधाकर केवट, BL जाधव, BK दांडगे, अभय देशपांडे आदींसह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे उभारण्यात आलेल्या 33 KV वीज उपकेंद्राचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या उपकेंद्राअंतर्गत अखंडित व सुरळीत वीज पुरवठा सुरू होणार असल्याचं चित्र आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शिवाजीनगर वसाहतीला लागून उभारण्यात आलेल्या
33 किव्ही वीज उपकेंद्राचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. या वीज उपकेंद्राअंतर्गत या परिसराला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. अंतिम टप्प्यातील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी या कामाला सुरुवात झाली होती. तब्बल 25 कोटी रुपयाचं हे काम VVR कॉन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं. काम पूर्णत्वाकडे आलं असून शिवण्यासह जळकी बाजार, खुपटा, मादणी, आडगाव, दहीगाव, नाटवी, वाघेरा, आमसरी, शिवनावाडी आदी गावांना या वीज उपकेंद्राचा फायदा होणार आहे. त्यातच शेतकऱ्यांना उच्च दाबाचा वीज पुरवठा मिळेल. दरम्यान कमी दाबाचा वीज पुरवठा होणं, वारंवार पुरवठा खंडित होणं आदी त्रासापासून परिसरातील गावांची आता मुक्तता होणार असल्यानं होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत आहेत. येथील वीज उपकेंद्राचं काम 90% पूर्ण झालं आहे. याचा फायदा परिसरातील गावांना होणार असला तरी काही लोकांनी यामध्ये कृत्रिम अडचणी निर्माण केल्यात. त्या अडचणी दूर झाल्यास 8 दिवसांमध्ये लाईन ओढण्याचं काम पूर्ण होईल असं कनिष्ठ अभियंता ईश्वर तावरे यांनी सांगितलंय. शिवना परिसरातील विहिरींना पाणी असून सुद्धा लाईट प्रवाह सुरळीत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांपासून वंचित राहावं लागलंय. शेतकरी सक्षम करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शर्तीचे प्रयत्न करून 33 किव्ही शिवण्याला उपलब्ध करून दिले असं यावेळी जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत यांनी सांगितलंय. या महत्वाकांक्षी कामाचं श्रेय फक्त आमदार अब्दुल सत्तर यांना जातं. 2013 ते 2014 शिवना परिसरातील विहिरी तुडुंब भरल्या होत्या. विहिरीत मुबलक पाणी असताना लाईट अभावी शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊ शकला नाही. रब्बीचं पीक उभं वाळत होतं. त्यामुळे मी स्वतः आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यांनी समस्यांची दखल घेऊन तात्काळ 33 किव्हीला मंजुरी दिली असं सिल्लोड सोयगाव काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितलंय. एकूणच काम पूर्ण होऊन राजकीय श्रेय हे कुणालाही जात असलं तरी या परिसरातील शेतकऱ्यांची मात्र सोय झाली हे नक्की. वृत्त प्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. सिल्लोड शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मंगळवार रोजी करण्यात आला शुभारंभ. मातंग समाज तसेच इतर उपेक्षित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा बसावा या मागणीसाठी सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने बुधवार रोजी काढण्यात आला होता जन आक्रोश मोर्चा. सिल्लोड येथे साईराज अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयाचं उद्घाटन बुधवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न. सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बबनराव सोनोणे यांच्या प्रयत्नामुळे शाळेचा झाला काय अपालट. शाळेकडे विद्यार्थी आणि पालकांचा वाढला ओढा. आणि सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे उभारण्यात आलेल्या 33 किव्ही वीज उपकेंद्राचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच या उपकेंद्राअंतर्गत अखंडित व सुरळीत वीज पुरवठा होणार सुरू. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.